जैसे जैसे विधानसभा और लोकसभा चुनाव नजदीक आते जा रहे हैं, वैसे वैसे राजनीतिक सरगर्मी तेज होती जा रही है। मराठी अस्मिता के नाम पर चुनावी मैदान में महाराष्ट्र नवनिर्माण सेना भी अब अपनी जमीनी पकड़ को मजबूत करने की कोशिश तेज कर रही है। इसी कड़ी में मनसे के उपाध्यक्ष नयन कदम कई इलाकों में जाकर बूथ और वार्ड स्तर पर बैठक कर रहे हैं, जहां वो अपने कार्यकर्ताओं को जनता के बीच जाकर उनकी समस्याओं को जानने और उन्हें सुलझाने के लिए सार्थक प्रयास करने का संदेश दे रहे हैं। आज जी बैठक जी झाली ती सन्माननीय पक्षाचे उपाध्यक्ष नयनजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। हा प्रभाग क्रमांक आठ विधानसभा सभा क्षेत्रातला हा प्रभाग क्रमांक 26 आहे। फक्त 26च नव्हे, किंबहुना त्याहीपेक्षा सांगायचं झालं तर ह्या 3-4 दिवसापासून सगळ्याच ठिकाणी बैठका चालू आहेत। मागाठाणे विधानसभेमध्ये 3 नंबर, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 12, आत्ता थोड्या वेळापूर्वी प्रभाग क्रमांक 25 सुद्धा बैठक झाली आणि आजची विधानसभेची आजच्या दिवसाची शेवटची बैठक आहे। ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात सन्मान्य राजसाहेबांच्या आधिपत्याखाली खूप जोरात चालू आहे। महाराष्ट्रातील जनता, सामान्यातली सामान्य जनता आज त्यांना आकलन झालेलं आहे, ते जाणत आहेत की महाराष्ट्रातील किंबहुना मुंबईतील जो लोकांना त्रास होतो आहे, म्हणजे मुंबईची आत्ताची जी बकाल अवस्था आहे, तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी अजूनपर्यंत जी आंदोलनं, व टोलचं आंदोलन असू दे, नीटची परीक्षा असू देत, आता काल मला वाटतं गिरगावामध्ये ते गणेशोत्सव मंडळाचा मंडप बांधायला महानगरपालिका परवानगी देत नव्हती, डीजेला आता परवानगी नाही आहे, म्हणजे ज्यांना ज्यांना सर्वसामान्यातल्या सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न राजसाहेबांकडे पोचत आहेत आणि राजसाहेब लिलया ते पेलत आहेत आणि राजसाहेब लिलयेने ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि तशाच प्रकारचे आदेश आम्हाला सर्व विधानसभेच्या सर्व महाराष्ट्र लेवलवरती महाराष्ट्रभर काम करणारे पक्षाचे उपाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्षांना तसे इन्स्ट्रक्शन आहेत, तसे निर्देश आहेत की तुम्हीसुद्धा लोकांपर्यंत पोचून पक्षाचा ॲजेंडा, पक्षाची भूमिका, साहेबांचे विचार, सगळ्यात पहिलं म्हणजे साहेबांचा माणस आहे की महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा, ह्या हे यांचं बोधवाक्य आहे आणि त्याला अनुसरून मुंबईतला सामान्यातला सामान्य माणूस हा कसं सुखी जीवन त्याला प्रशासकीय सगळ्या योजनेअंतर्गत ज्या सोयी सुविधा आहेत त्या त्याला भोगता आल्या पाहिजेत, त्याचा उपयोग त्याच्यासाठी होतो की नाही, इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी त्याचा दुरुपयोग तर करत नाहीत ना की खरोखर सदुपयोग करतायत, ह्याचीसुद्धा पाहणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती, म्हणजे त्याच्यावर देखरेखीचं म्हणा किंवा लोकांना नक्की अडचणी काय आहेत, लोकांच्या समस्या काय आहेत, ह्या जाणून घेण्यासाठी आपल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याने लोकांपर्यंत कसं पोचावं, पक्षाची धुरा, पक्षाचं ध्येयधोरण, पक्षाचा ॲजेंडा लोकांपर्यंत कसा पोचावा, याच्यासाठीच्या आजच्या ह्या बैठका होते। मनसे की कोशिश आहे की वो आम लोगों के बीच जाकर उनकी स्थानिक समस्याओं को जाने और फिर उसे एक आंदोलन के रूप में तैयार करे ताकि उन्हें चुनावी जुमलेबाजी में सही इंसाफ मिल सके। पार्टी प्रमुख राज ठाकरे के विचारों और उनके विजन को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाने के लिए इसे एक अभियान के तौर पर चलाया जा रहा है। आज पक्षाच्या पक्षवाढीसाठी जी बैठक लावली होती, या बैठकीसाठी पक्षाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री नयनभाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये सदर बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पक्षाचे विभाग अध्यक्ष श्री विलास मोरेभाई, उपविभाग अध्यक्ष संजय पाटील, तसेच पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपशाखाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले त्यामध्ये पक्ष संघटना कशी वाढली पाहिजे ज्यावरती भर देण्यात आला, त्यामध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी नेमण्यावरती आणि जास्तीत जास्त जो संपर्क आहे आपला तो लोकांपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो याबाबत सदर बैठकीमध्ये चर्चा झाली। मनसे नेता नयन कदम कई आंदोलन और मुहिम के जरिए पार्टी को मजबूत करने में तेजी से लगे हुए हैं और इसे भी उसी दिशा में एक बड़ा कदम और सार्थक कदम माना जा रहा है। न्यूज़ स्टॉक लाइव के लिए सताप सैयद की रिपोर्ट।